आणि आता आपण पाहणार आहोत आलमंड केक बरोबर हो. साहित्य आपण पाहिलं होतं, आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं आधी? आधी पहिल्यांदा साखर आणि तूप आपण ब्लेंड करून घ्यायचं. बरं, ठीक. पिठी, साखर आणि तूप. बर, 8 चमचे झाले. बरं, पुढे त्याच चमच्याने तूप घालायचं. हा, तर तूप मात्र 4 चमचे घालायचे. आता हे 4 चमचे आहे ऑलरेडी. बरं, ठीक. हा, ते ओतते मी त्याच्या. पुढे काय करायचं? आता हे छान ब्लेंड करून घ्यायचं. झालं? हो. आता पिठी, साखर आणि तुपाचं मिश्रण ब्लेंड करून घेतलं. पुढे आता याच्यात अंडी घालायची. आता हे पुन्हा ब्लेंड करायचं, कारण मिक्स झालं पाहिजे ना सगळं. हे छान मिक्स झालेलं. बरं, आता थोडीशी मला मदत करा. हो. 1/2 टीस्पून ही बेकिंग पावडर त्या गव्हाच्या पिठात टाकायची. इतकी पुरे? नाही, कमीच करा, कमीच करा. हा, आता हे गव्हाच्या पिठात घालायची. ते चांगली मिक्स करा. बर, पुढे काय करायचं? आता हे 8 टेबल स्पून बर गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ ते याच्यात मिक्स करायचं. सगळं घालूया? हो, बरोबर आहे. थँक्यू. ठीक, पुढे काय करायचं? आता हे पुन्हा ब्लेंड करायचं, कारण मिक्स झालं पाहिजे ना चांगलं. आता हे व्यवस्थित ब्लेंड झालं, पुढे काय करायचं? आता याच्यात इसेन्स टाकायचा. इसेन्स टाकायचं आणि मिक्स करायचंय. किती लागणार इसेन्स? 2 थेंब. हा, बस टाकले, बस खूप झालं. आता पुन्हा एकदा मिक्स करायचं, म्हणजे इसेन सगळ्या त्या बॅटरला लागेल. बॅटरला लागेल. झालं. पुढे काय करायचं आपल्याला? आता तो जो डबा आहे अल्युमिनियमचा, त्या डब्याला आपण ग्रीस करायचं, म्हणजे तूप लावायचं. किंवा कोणाकडे जर बटर पेपर असेल तर त्यांनी तो बटर पेपर आत टाकायचा आणि त्याच्यावर हे सगळं मिश्रण होतायचं. तूप आधीच घातलंय त्याच्यामध्ये. बरं, हा कुकरचा नेहमीचा अल्युमिनियमचा डबा नाहीये ना? नेहमीचाच आहे कुकरचा, वापरतो तोच आहे. म्हणजे हा कुकर आणि हा त्याचा डबा. पुढची कृती काय? आता काय करायचं याच्यामध्ये? तो आपण क्रश जो केलाय तो क्रश घालायचा आणि तसं थोडस हलके मिक्स करायचं. म्हणजे तुम्हाला सांगा, हा नुसत्या म्हणजे बदामाची भरड नाहीये, ह्याला काही तुम्ही आधी प्रोसेस केली आहे का थोडी? हो, भिजत घातले होते. किती वेळासाठी? 1-2 दिवस तरी भिजले पाहिजेत. भिजले पाहिजेत आणि म्हणजे असे फुगतात भिजल्यानंतर. बर, आणि मग ते दुधात घाला, पाण्यात घाला. बर, किंवा सांगू का? हो सांगा ना, हरकत नाही. पोर्ट वाईन मध्ये घाला. अच्छा, तर त्याचा अरोमा वेगळा येतो. बर, आणि आपण पीत नाहीच वाईन. बर, एक वेगळा स्वाद येतो. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला तो जर फ्लेवर हा हवा असेल तर तुम्ही त्या वाईन मध्ये हे आलमंड भिजू घालू शकता. बदामाची भरड घालून आपण हे मिश्रण छान एकत्र केलं. पुढे काय करायचंय? आता आपण हा जो कुकर आहे आपला, हा नेहमीचा जेवणाचा कुकर आहे. बर, हा रिकामा कुकर. बर, तापत ठेवलाय. बर, हे सगळं होईपर्यंत तो तापतो. बर, आणि त्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही. बर, ही रिंग ठेवायची. ओके, ह्या रिंग वर हा डबा ठेवायचा. बर, मी मदत करू का? हो हो. पुढे काय करायचं? आता काय करायचं कि या केकला फुलण्यासाठी हवा हवी आहे. बर, म्हणून आपण तिथे असं झाकण ठेवायचं. कुकरचं नाही, प्रेशराईज करायचं नाही, आपल्याला बेक करायचंय. त्यामुळे हे असं साधं ताट ठेवायचं आणि फार मोठा गॅस करायचा नाही तर ते करपूनच जाईल. करपून जाईल, पण त्याचा अंदाज कसा घेत राहायचा? एक तर व्हॅनिला इसेन्स आपण घातलंय, त्याच खुशबू येत राहील. बरोबर, आणि एक 40-45 मिनिटं तर उघडायचंच नाही, नाहीतर ती हवा सारखी जाईल. मग किती झाड वाढलं असं बघत राहतो लहान मुल तसं. तर ते ज्या वेळेला होत येईल तेव्हा 40-45 मिनिटं झाली की आपण फोर्क घ्यायचा आणि त्या फोर्कने असं बघायचं की चिकटलं नाही म्हणजे केक झाला आणि तो फुगलेला दिसेलच आणि ब्राउनिश थोडासा कलर येईल. आणि अजून ब्राऊन कलर जर यायला हवा असेल तर 1 चमचा
कोको पावडर घातली तरी हरकत हरकत नाही. म्हणजे आपला 40 ते 45 मिनिटात मध्ये आपला आलमंड केक तयार. बरोबर ना, कळली का तुम्हाला सगळी कृती कशा प्रकारे करायचं साहित्यही कळलं असेल आमच्या गप्पांमधून. बरोबर, मग आता एक काम करूयात, आपण याला असंच बेक करायला ठेवून देऊयात. तुम्ही पटकन लिहून घ्या आलमंड केक साठी लागणार आहे साहित्य आणि ही कृती. बदामाचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला बदामाची भरड, पिठी साखर, गव्हाचं पीठ, अंडी, तूप, खायचा सोडा आणि वनिला इसेन्स. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 8 चमचे पिठी साखर घेऊन त्यामध्ये 4 चमचे तूप घालावं आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये अंडी फोडून घालावीत आणि हे मिश्रण पुन्हा ब्लेंड करून घ्यावं. गव्हाच्या पिठामध्ये 1/2 चमचा खायचा सोडा एकजीव करून घ्यावा. पिठी साखर आणि अंड्याच्या फेटलेल्या मिश्रणामध्ये खायचा सोडा घातलेलं गव्हाचं पीठ घालावं. हे मिश्रण पुन्हा ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. केक साठीच्या या मिश्रणामध्ये 2 थंब वेनिला इसेन्स एकजीव करून घ्यावा. केक साठीच्या अल्युमिनियमच्या साचाला तूप लावून घ्यावं. त्यामध्ये तयार केलेलं केकचं मिश्रण घालावं. वरून भिजवून वाटलेल्या बदामाची भरड घालावी. कुकर मध्ये रिंग ठेवून त्यावर केकचा साचा ठेवावा. कुकर वर ताट ठेवावं. 40 ते 45 मिनिट बेक करून केक सर्व्ह करावा. लिली, त्यांच्या घरी आज आपण आलो आणि ताई मी तुमच्याशी गप्पा मारल्या, मला तुमच्याविषयी खूप जाणून घेता आलं, तुमच्याकडनं तुमच्या कामाविषयी, तुमच्या रेसिपीज विषयी आणि तुमच्या आयुष्याविषयी मला फार छान वाटलं. आमच्या प्रेक्षकांना आवडले असेल आजच्या रेसिपी, पण तुम्हाला कसा वाटला हा अनुभव? मला तर खूप छान वाटलं. आनंदाचे डोहे आनंद तरंग आवडलं ना तुम्हाला? व्हेरी गुड. वा, आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि हो, मी परत तुमच्याकडे येणार आहे असं तुम्हीच मला सांगितलं. अगदी, मी म्हटलं ना वेलकम. थँक्यू सो मच. चला, पण आजच्या रेसिपी जेवढ्या छान केल्याबद्दल आणि परत आम्हाला बोलवल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हालाही प्रेमाची भेट असते. धन्यवाद. अशाच छान राहा, तुमचा हा ऊर्जेचा स्रोत जो आहे तो असाच भरत राहो आणि तुम्ही जे लोकांना मदत करता, ज्ञान देता, हे पण कार्य तुम्ही असंच चालू ठेवा. थँक्यू. मला एक उखाणा सुचलाय, प्लीज घ्या ना. जी मराठीच्या प्रांगणात रेसिपी करताना चांदणं फुललंय माझ्या मनात. क्या बात है, तुम्ही पण आनंदी, मी पण आनंदी आणि माझी खात्री की प्रेक्षक सुद्धा खूप आनंदी असतील. आहात ना, मग तुमचा आनंद आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला रेसिपीज, आमच्या गप्पा, आजचा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. कळवल्यानंतर माणसाला जास्ती आनंद होतो. खरंच होतो की नाही? नक्की कळवा. आणि हे कळवण्यासाठी आमचा